नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधित व पुनर्वसन बाधित 10 गाव संघर्ष समितीच्या बहुतेक मागण्या सिडकोने तत्वतः मान्य केल्यामुळे विमानतळाचा मार्ग मोकळा होत असल्याचे चित्र दिसतंय. शनिवारी 3 डिसेंबर रोजी सिडको भवन येथे झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी हा संवेदनशील विषय कौशल्याने हाताळत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत अनुकूलता दाखवली आहे, त्यामुळे संघर्ष समिती सुद्धा सकारात्मक असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नाथा पाटील यांनी दिली आहे. नवी मुंबई विमानतळ होत असताना भूमिपुत्रांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याबाबत शनिवारची बैठक ऐतिहासिक ठरली. महत्वाच्या 9 मागण्या सिडकोकडून मान्य करून घेत बैठक निर्णयाक टप्प्यावर आली. सिडकोच्या 12.5% बाबतचा अनुभव पाहता विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांनी सिडकोवर अविश्वास दाखवत संघर्षाची भूमिका घेतली होती. मात्र 10 गाव संघर्ष समितीच्या वतीने शेवटच्या 14 मागण्या समोर ठेवून सकारात्मक भूमिका मांडली. अजूनही काही मागण्या ज्या प्रकल्प बाधित समाजाच्या आहेत त्या प्रलंबित असून त्याबाबत सिडको प्रशासन सकारात्मक असल्याने 8 दिवसानंतर प्रकल्पग्रस्त काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, संघर्ष समितीचे अध्यक्ष नाथा पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, प्राजक्ता लवंगारे व अन्य अधिकारीही उपस्थित होते. हा प्रकल्प केवळ सिडकोचा नसून आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे आता आपल्याला पुढे सरकण्याची वेळ आली आहे, अशी भूमिका यावेळी गगराणी यांनी मांडली. 3 वेळा विमानतळाबाबतची निविदा पुढे ढकलली गेली असल्याने आता प्रकल्पग्रस्तांच्या सहकार्याची त्यांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली. चर्चेदरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या व्यक्तिगत अडचणी सामाजिक अडचणी आहेत, त्यामुळे त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करा, तसंच एखादा दिवस ठरवून बैठका घेत चला असे सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी देवस्थान जमीन, टाटा पॉवर अप, ड्रेनेज स्कीम याबाबतचा प्रश्न यावेळी उपस्थित केला. भरावामध्ये ड्रेबीज वापरल्यामुळे घरांची सुरक्षितता काय असेही त्यांनी विचारले. 12.5% प्रलंबित प्रश्न न सुटल्याने स्थलांतरानंतर सिडको भूमिपुत्रांचे म्हणणे ऐकेल का असा खडा सवालही त्यांनी यावेळी केलाय. आमदार मनोहर भोईर यांनी मंदिर पुनर्वसन ही आमची मागणी नसून हट्ट आहे अशी भूमिका यावेळी घेतली. एकंदरीत विकासाला भूमिपुत्रांचा विरोध नसून पुनर्वसन सर्वमान्य व्हायला हवे, तसेच प्रकल्पग्रस्तांना सन्मानजनक वागणूक मिळावी अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.